राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न व्यक्त केल्यानंतर आता कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र दंगेकर यांनी देखील माझंही मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न असल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे। नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला। दंगेकरांच्या या विजयाकडे सत्ताधारी भाजपसमोरचं मोठं आव्हान म्हणून पाहिलं गेलं। त्यांच्या विजयाच्या चर्चा आत्ता कुठे शांत होत असतानाच रवींद्र दंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे अजित पवारांच्या विधानाविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं उत्तर दिल्यामुळे ते चर्चेत आले आहेत। सोलापूरमध्ये बोलताना आमदार रवींद्र दंगेकर यांनी मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान केलं होतं। त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, काल काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो होतो, तिथे सगळे पत्रकार बसले होते। अजित पवारांच्या सध्याच्या चाललेल्या हालचालींबाबत मला प्रश्न विचारण्यात आला। मी म्हणालो, अजित पवार आमचे नेते आहेत, महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत, त्यांना काय, मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री व्हायचं, या पलीकडे मी काही बोललो नसल्याचं ते म्हणालेत। दरम्यान गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबापेठ लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी रवींद्र दंगेकरांचा विचार होत असल्याची चर्चा सध्या चालू आहे। त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली। महाविकास आघाडीचे नेते यावर निर्णय घेतील, हा विषय माझा नाही, पक्षाने जो उमेदवार दिला त्याला निवडून आणण्याचं काम मला करावं लागेल, असंही ते म्हणालेत। काल कर्मळ्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं। आमचे तिथले तालुकाप्रमुख जगताप यांचा वाढदिवस बी होता आणि अनेक नागरिक त्या ठिकाणी त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आणि काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि तिथले स्थानिक पत्रकार मला भेटले आणि बोलण्याच्या ओघामध्ये पत्रकारांनी विचारलं की अजितदादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं चाललं आहे आणि आजच्या राजकीय परिस्थितीत त्यांनी मला प्रश्न विचारला। मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर म्हटलं की अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते आहेत, माझे स्वतः नेते आहेत आणि महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांचं काम आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांची महाराष्ट्राचे नाव जोडलेले आणि मग त्यांनी मला असं विचारलं की दादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल। तर मी म्हटलं, दादांनाच काय, सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उभी वाटतं की मुख्यमंत्री व्हावं, पण माझी उंची मला माहिती, मी छोटा कार्यकर्ता आहे आणि अशा पद्धतीने ती एक चर्चेच्या ओघ बोलण्याच्या ओघात मी म्हटलो की सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल, मलाही आवडेल, एवढाच विषय होता आणि त्याच्यामुळे आज आपण सगळे एकमेकाला भेटलोय। बघा, भारतीय जनता पार्टीला जर शह द्यायचं असेल तर महाविकास आघाडी ताकदीने लढली पाहिजे आणि त्याच्यामध्ये माननीय पवारसाहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, आमचे नेते नानासाहेब पटोले असतील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सगळी मंडळी यांचं सगळ्यांचं एक मत आहे की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढल्या पाहिजेत आणि जनतेने बी मान्य केलं आणि जनतेमध्ये बी एक ते तसा आवाज आहे की महाविकास आघाडी एकत्र लढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीला शिव देण्यासाठी एकत्र आले पाहिजे। कार्यकर्त्यांचंही ते म्हणणं आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं बी ते म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळंच या भारतीय जनता पार्टीचं जे हुकुमशाहीचं राजकारण चाललं आहे याला थांबवण्याचं काम महाविकास आघाडी, जनतेमधनं बी तो आवाज आहे की महाविकास आघाडीने एकत्र लढलं पाहिजे की महाविकास आघाडी एकत्र लढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीला शिव देण्यासाठी एकत्र आले पाहिजे। कार्यकर्त्यांचंही ते म्हणणं आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं बी ते म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळंच या भारतीय जनता पार्टीचं जे हुकुमशाहीचं राजकारण चाललं आहे याला थांबवण्याचं काम महाविकास आघाडी, जनतेमधनं बी तो आवाज आहे की महाविकास आघाडीने एकत्र लढलं पाहिजे। काय माहिती घ्या, मला प्रश्न विचारले की अजितदादांचं का बद्दल विचारलं, तर नाही इच्छा, मी 30 वर्षापूर्वीच म्हणलो होतो की मी नगरसेवक झालो पाहिजे आणि आमदार झालो, पण इच्छा तसे माझी प्रगती होत गेली आणि ही बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये कोणाला काय मिळेल हे माहिती नाही, पण मला बी वाटलं नव्हतं की देशामध्ये माझं नाव होईल। आज तुमच्या सगळ्यांच्यामुळे माझं देशामध्ये नाव झालं आणि मी कुठल्याही शहरामध्ये गेलो, कुठल्याही तालुक्यामध्ये गेलो तर मला 100-200 लोक भेटायला येतात, म्हणजे जे चेहरे मी कधी बघितले ना ते येतात, म्हणजे एका रात्रीत अचानक मला तुम्ही सगळ्यांनी जनतेने माझ्या कसबा विधानसभेतल्या जनतेने मला हिरो केलं आणि ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली, करोडो रुपयाची पैशाची उधळण झाली, पोलीस असतील, प्रशासकीय यंत्रणा असतील, कोणी नाही, बघा मी परत म्हणतो की माझी किती उंची ही मला माहिती आहे आणि विश्वास आहे की ही सगळी जनता ठरवते, आपण नाही ठरवत आणि ह्याच्यामध्ये काम करत असताना कोणालाही वाटत नाही, सगळ्यांनाच वाटतं, त्यामुळे काय अडचण नाही, मलाही वाटतं, आता तुमच्यामध्ये एखाद्यालाही वाटत आहे मला आमदार हो, सगळ्यांनाच वाटतं,
आणि त्यामुळे मला होणं काय अवघड नाही. तर हा चंद्रकांत पाटलांना सर्व पुणेकरांचा विरोध आहे आणि तो पुणेकरांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. त्याकडं अनेक विषय जे आहेत की ते विषय आपण जर बघितले तर पुणेकरांना घातक म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आज ज्या पद्धतीने पुण्याचा विकास नाही होत तर पुण्याचा विकास करण्याऐवजी पुन्हा भकास करण्याचं काम हे पालकमंत्री सध्या करत आहेत. तर त्यांना त्यांचा काळ लय दिवस राहिले ना या विधानसभेमध्ये ते कोल्हापूरला परत जातील हा माझा विश्वास आहे. आणि पाहुण्याला किती दिवस त्यावेळी लोकांनी ठरवलं आहे वर्ष दोन वर्ष ठीक आहे आता केवळ हा पाहुणा सांभाळायचा. आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाच आता हे नको आहेत. आणि ह्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आमच्या कसबा विधानसभेतल्या नागरिकांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. पुणेकर ह्या लोकसभेला उत्तर देतील आणि कोथरूडमध्ये बी त्यांना लोक उत्तर द्यायला तयार आहेत. फक्त वाट बघतात ती थोड्या दिवसात त्यांना कोल्हापूरला सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काल काही लोक पालिकेत आंदोलन करायला गेली होती. महापालिका आयुक्तांनी त्यांना आंदोलन देखील करू दिलं नाही. बघा प्रशासक हे सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोलत असत, चांगलं वाईट त्यांना कळत नाही. आणि सत्ता ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये राबवली जाते गेल्या 7 वर्षामध्ये मोदी साहेब जसे पंतप्रधान झाले तसे आपण बघितलं असेल की आपली देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली अनेक विषय त्या विषयामध्ये आता परत तुम्हाला सांगतो. आज कुठल्या तरी चॅनलात मी बघितलं की पुलवामा जे झालं आहे त्याला जबाबदारी मोदींची असे ते माजी राज्यपाल म्हणलेत. म्हणजे अनेक असे विषय आहेत की या देशासाठी हे काम करत नाही, स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी काम करतात, अदानी अंबानीसाठी काम करतात. आज देशात परिस्थिती खराब आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांवर आपण ते बोलत नाही. फक्त आपल्याला ते आशा दाखवतात, आश्वासन देतात. तुम्ही बघितलं असेल मराठा आरक्षण आहे, OBC आरक्षण आहे, ही सगळी आरक्षणं गुंडाळलेली आहेत त्यांनी. आणि फक्त निवडणूक आले की 2 महिन्यात करू, 4 महिन्यात करू, सत्ता द्या आणि सत्ता आल्यानंतर ही सगळी मंडळी गप असतात. अशी परिस्थिती या जनतेने बघितली, त्याचं उत्तर काही काळामध्ये मिळणार आहे त्यांना.